Which includes, okay, first you mark with your present. इस टेबल में क्या है? जो भी नाउन होगा, आपका जो सब्जेक्ट होगा आपके सेंटेंस का, वो है, ओके? और उसका प्रेजेंट टेंस, वर्ब का प्रेजेंट टेंस, जैसे कि उस सेंटेंस में आप कौन से प्रकार का वर्ब यूज कर रहे हो, उस वर्ब को क्या लगने वाला है प्रेजेंट टेंस में, देन पास्ट टेंस में वो वर्ब कैसे होगा और फ्यूचर टेंस में वो वर्ब कैसे होगा, वो हम सीखने वाले हैं. ओके, तो इसके लिए हम दो एग्जाम्पल लेंगे, जाने येने. ओके, जाने जाना, टू गो, येने आना, टू कम. ओके, तो बहुत ठीक से ध्यान देना है आपको. मैं एक एक सेंटेंस, सॉरी, टेबल का एक एक रो आपको अच्छी तरह से समझाने वाली हूँ. पहले में क्या है आपके लिए, जो सब्जेक्ट है वो है, जो हम आपके वाक्य का कर्ता होता है, सब्जेक्ट होता है, जिससे आप वाक्य स्टार्ट करते हो, जिसके बारे में आप कुछ बताते हो, कुछ भी, वो जो कर्ता होता है, सब्जेक्ट होता है, वो पहले कॉलम में है. और उसके बाद जो भी हम क्रियापद उसके साथ जो जोड़ने वाले हैं, जो आपको डिफिकल्टी देता है सेंटेंस बनाने में, वो सीखने वाले हैं. ओके, सो प्लीज पे अटेंशन ओवर हियर वेरी क्लियरली. फर्स्ट है मी. मी मी असेल तर वर्ब नंतर, वर्ब कोण, वर्ब असेल तुमचा हे काही स्पेसिफिक वर्ब साठीच यूजफुल आहे. ओके, कुछ स्पेसिफिक वर्ब के लिए ही ये यूजफुल है. जैसे कि मैंने आपको बताया है, हम दो ही वर्ब के बारे में यहाँ पे सीखने वाले हैं, जाने टू गो, येणे टू कम. ओके, तो देखिए, मी जातो, वर्ब के जगह पे क्या होगा, जातो, तो लगेगा उसको प्रत्यय. ओके, प्रेजेंट टेंस में क्या होगा, मी जातो. पास्ट टेंस में क्या होगा, मी गेलो, मी गेलो. प्रेजेंट टेंस वर्तमान काळात का होणार, मी जातो. पास्ट टेंस मध्ये का होणार, मी गेलो. फ्यूचर टेंस मध्ये काय होणार, भविष्य काळात काय होणार, मी जाणार. ओके, येस. पहले पूरा टेबल सिर्फ एक क्रियापद के लिए हम पढ़ने वाले हैं, जाने, टू गो, टू गो, जाना, जाने. ओके, मी जातो, मी गेलो, यहाँ पे जा नहीं यूज करना है, मी गेलो. देखिए, मराठी सीखना बोलना, इट इज क्वाइट अ डिफिकल्ट टास्क. ओके, तो आपको ये चीजें याद ही रखना पड़ेंगे, याद ही रखनी पड़ेंगी, कि जैसे कि एक एक ढांचा होता है, उसमें हम डालते हैं और हमें आउटपुट आता है, वैसे नहीं है यहाँ पे. आपको बहुत पेशेंस रख के समझना है. ओके, सो देखिए, मी जातो, लेकिन यहाँ पे मी जालो नहीं होना, मी गेलो. भूतकाळात का होणार, पास्ट टेंस में क्या होगा, मी गेलो. भविष्यकाळात मी जाणार. मी गावाला जातो, मी गावाला गेलो, मी गावाला जाणार. ओके, क्लियर हो गया. मी के बारे में अगर आपका मी है, वर्ब सॉरी नाउन आपका मी है, और हम जाने, टू गो, यही एक वर्ब सीख रहे हैं आज. ओके, इसी वर्ब के बारे में मैं पूरा टेबल आपको पढ़ाने वाली हूँ. तो ये क्लियर हो गया, मी जातो. प्रेजेंट टेंस में क्या बोलोगे आप, मी जातो. देन पास्ट टेंस में होगा, मी गेलो. फ्यूचर में होगा, मी जाणार. यस, एवरीवन हैज क्लियर टिल हियर. मी गावाला जातो, मी गावाला गेलो, मी गावाला जाणार.
ओके रमन जी, पूछिए, कुछ पूछना है आपको? सो यू हैव अंडरस्टूड। ओके, तो आप कोई एग्जाम्पल लेके ये तीनों टेंस में तीन ही काळात कोणी एक वाक्य बनवून दाखवणार का मला? क्रियापद एक ही है हमारा, जाणे, जाना, टू गो। बस आपको प्लेस बदलना है, जैसे कि मैंने क्या बोला, मी गा वाला जातो, तो आप कुछ भी और बोल सकते हो, लेकिन क्रियापद जातो, जाने, यही रखना है। यस कन्वर राज जी, आप बताएंगे। मैं मुंबई मी ला जातो। मी 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 मुंबई ला जातो। नेक्स्ट, पास्ट टेंस में क्या होगा, भूतकाळ में? मी मुंबई ला गेलो। और भविष्यकाल में? मी मुंबई ला जाणार। यस गुड, वेरी गुड। सो यू ऑल हैव अंडरस्टूड अबाउट दिस। लेट्स सी द नेक्स्ट वन। अभी यहाँ पे आप नहीं हो, आपके सामने कोई है, तू, यू। ओके, तू, यू, सी। अभी देखिए यहाँ पे हमने क्या यूज किया था, मी जातो, मी गेलो, मी जाणार। आता इथे काय करणार अपन, तू जातोस। ओके, ये याद रखने वाली ही चीजें हैं, मैं आपको ये शेयर कर दूंगी ग्रुप पे, ताकि आप ये टेबल पढ़ के याद कर सके। ये याद करने वाली ही चीजें हैं, इसमें कोई ट्रिक नहीं यूज कर सकते आप। ओके, तू जातोस, तू गेलास, तू गेलास। आणि भविष्य काळामध्ये तू जाशील किंवा तू जाणार, कुछ भी यूज कर सकते हो आप। जाशील, जाणार, दोनों बराबर है। ओके, लेट्स सी। तू गावाला जातोस, तू गावाला गेलास, और भविष्य में होगा तू गावाला जाशील किंवा तू गावाला जाणार। ओके, अगेन, तू गावाला जातोस, इथे काय होतं, मी गावाला जातो, तू गावाला जातोस, मी गावाला गेलो, तू गावाला गेलास, मी गावाला जाणार, तू गावाला जाशील, तू गावाला जाणार। ओके, सी, तू प्रेझेंट टेन्स में वर्तमान काळात जातोस। ओके, पास्ट टेन्स में भूतकाळात गेलास, फ्यूचर टेन्स में भविष्य काळात जाशील, जाणार। ओके, तू गावाला जातोस, तू गावाला गेलास, तू गावाला जाशील किंवा तू गावाला जाणार। मैं आपको एक ही बार बार ये चीजें बता रही हूँ कि मैं सिर्फ जाने जाने, टू गो, इस क्रियापद के बारे में ही आपको बता रही हूँ। सारे क्रियापदों के लिए ये एप्लीकेबल नहीं है। जैसे कि अगर मैंने खाना लिया, खाने घेतलं, मी खाणे, तर काय होणार, मी खातो, पण मी खालो नाही होणार, मी खाल्लं असं होतं। ओके, त्याच्यासाठी आपण नेक्स्ट टेबल, नेक्स्ट नेक्स्ट टाइम मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे स्पेसिफिक क्रियापदासाठी वाक्याची रचना बदलत असते, क्रियापद के अनुसार वाक्य के जो रचना है वो बदलती रहती है मराठी में। ओके, सो हम एक ही क्रियापद के लिए सीख रहे हैं आज, जाने, टू गो। ओके, तो आपको ये समझ में आया, तू गावाला जातोस, तू गावाला गेलास, तू गावाला जाशील किंवा तू गावाला जाणार। यस अंडरस्टूड टिल हियर? दोनों में मैंने दोनों शेयर किया है, दोनों में आप डिफरेंस देख सकते हो, मी जातो, मी गेलो, मी जाणार, तू जातोस, तू गेलास, तू जाशील किंवा तू जाणार। ओके, तो कोई इस पे सेंटेंस बना के बता सकता है मुझे तीनों टाइप में? यस एंजल, यस मिस, तू शाळेला जातोस, तू शाळेला गेलास आणि तू शाळात जाणार. ओके, शाळेला जाणार किंवा जाशील, गुड। ओके,
लेट्स सी द नेक्स्ट वन. आता आहे तो म्हणजे ही. ओके, ही अ मेल पर्सन. तो ही, इसमें कैसे चेंजेस हो गए देखिए. तो गावाला जातो प्रेजेंट टेंस में, वर्तमान काळात तो गावाला जातो. पास्ट टेंस में भूतकाळात तो गावाला गेला. तो गावाला गेला, देखिए मी गेलो, तू गेलास, तो गेला. ओके, तो गावाला गेला. फ्यूचर में भविष्य काळात तो गावाला जाईल किंवा जाणार. ओके, सी वन्स अगेन, तो गावाला जातो इन द प्रेझेंट टेंस, जा रहा है वो गाव को, जाता है. ओके, तो गावाला जातो. इन द पास्ट टेंस, तो गावाला गेला, वो जा चुका है गाव, तो गावाला गेला. इन द फ्यूचर भविष्य काळात तो गावाला जाईल किंवा तो गावाला जाणार, मतलब वो गाव जाने वाला है. ओके, सी, तो गावाला जातो, तो गावाला गेला, तो गावाला जाईल किंवा तो गावाला जाणार, काहीही यूज करू शकता तुम्ही. सी, मी गावाला जातो, मी गावाला गेलो, मी गावाला जाणार. तू गावाला जातोस, तू गावाला गेलास, तू गावाला जाशील. तो गावाला जातो, तो गावाला गेला, तो गावाला जाईल. येस, अंडरस्टूड क्लिअरली? आपको समझ में आ रहा है तो प्लीज से येस, इफ नो आई विल अगेन रिपीट. येस, टेल मी क्लिअरली. तो गावाला जातो, तो गावाला गेला, तो गावाला जाईल किंवा जाणार. येस, ओके ओके. एक टेबल सेंटेंस के ऊपर है, पहले हम ये नाउन वाला खत्म कर देते हैं. देखिए अभी लिंग बदल रहा है, सब्जेक्ट बदल रहा है लिंग के हिसाब से, मतलब तो का ती हो गया. ओके, ही का शी हो गया है. अभी देखिए ती, इसमें फर्क देखिए आप. ती गावाला जाते, हमने लिंग में सीखा है किस तरह से लिखना है, पढ़ना है. यस, ती तो जातो आणि ती जाते. ओके, ती गावाला जाते, तो गेला, ती गेली, ती गावाला गेली, तो जाईल आणि ती सुद्धा जाईल. भविष्य काळात क्रियापद सेम राहणार या दोघांसाठी. ओके, भविष्य काळ में, फ्यूचर टेंस में जो भी वर्ब है, क्रियापद है, वो सेम रहेगा इसमें. ओके, तो गावाला जाईल, ती गावाला जाईल. यस, ती गावाला जाते, ती गावाला गेली, ती गावाला जाईल. तो जातो, ती जाते, तो गेला, ती गेली, तो जाईल, ती जाईल. ओके, देखिए यहाँ पे जेंडर चेंज हो गया है, इसलिए जो वर्ब है वो चेंज हो गया है दो दो टेंस में, लेकिन भविष्य काल में वो सेम रह गए हैं. ओके, ती जाईल, तो सुद्धा जाईल, ती जाते, ती गेली, ती जाईल किंवा ती जाणार, तो जातो, तो गेला, तो जाईल किंवा जाणार. ओके, नेक्स्ट. आता हे संपले. मी, आय, तू, यू, तो, ही, ती, शी. ओके, नाउ नाउ आम्ही, वी, वी, नाउ आम्ही, आम्ही तुम्ही. ओके, आम्ही मध्ये कोण येणार? जेव्हा मी तुम्हाला सांगते आम्ही सगळे, तेव्हा मी आणि माझ्या सोबतचे कोणीतरी, आणि जेव्हा मी बोलते तुम्ही सगळे, तेव्हा तुम्ही सगळे, ज्याच्यात मी नसणार. ओके, सो लेट सी. आम्ही जातो, आम्ही गेलो, देखिए यहाँ पे मी गेलो, तू गेलास, तो गेला, ती गेली, आम्ही गेलो. ओके, आम्ही जातो, जैसे कि मी के लिए हमने यूज किया है, आय के लिए मी जातो, मी गेलो, उसी तरह से प्रेजेंट टेंस और पास्ट टेंस होगा. वर्तमान काल और
भूतकाल में मी और अमी के लिए सेम वर्ब यूज होंगे। मी जातो अमी जातो, मी गेलो अमी गेलो, लेकिन फ्यूचर में मोस्टली बदलते हैं। देखिए वहां पे हमने क्या बोला था, मी जाइन कि मी जाणार, इधर होगा अम्मी जाऊ, अम्मी जाणार भी हो सकता है और अम्मी जाऊ। ओके अम्मी जाऊ। नेक्स्ट ओके, यहाँ पे याल हो गया है, मैंने एने के हिसाब से लिख दिया है, सॉरी यही पे, यहाँ पे भी जाल होना चाहिए, जो जो। ओके सी, तुम्ही जाता, अम्ही जातो, तुम्ही जाता। ओके अम्ही जातो, तुम्ही जाता। वी, अम्ही मीन्स वी, मैंने इससे मी के साथ इसलिए कंपैरिजन किया क्योंकि उनमें से दोनों का प्रेजेंट टेंस और पास्ट टेंस में जो पहले वर्ब है वो सेम आ रहे हैं, इसलिए मैंने मी और अम्ही को कंपेयर किया करके आपको बताया। ओके सी, अम्ही जातो, तुम्ही जाता, अम्ही गेलो, तुम्ही गेला, अम्ही जाऊ, तुम्ही जाल किंवा जाणार। मोस्टली आप जाणार यूज कर सकते हो, जाणार येणार ऐसे यूज कर सकते हो ताकि आपको ज्यादा प्रॉब्लम ना हो यूज करने करते वक्त। देखिए नार नार तो सब में, जाणार येणार अगर आप ऐसे यूज कर रहे हो तो सारे फ्यूचर टेंस में वो सूट होता है। ओके फ्यूचर एक यार एक बात याद रख सकते हो, तो जाणार, ती जाणार, मी जाणार, ते जाणार, आम्ही जाणार, तुम्ही जाणार। ओके फ्यूचर टेंस के लिए आप कॉमनली एक ही यूज करो, जाना, ताकि आप ठीक से याद कर सकते हो और बोलते वक्त भी परेशानी नहीं होगी। देन ते, ते के लिए बदल रहा है, ते मतलब दे, THEY दे। ओके दे, ते जाता, ते गेले, ते जातील, ते जाणार। ओके ते जाता, ते गेले, ते जाणार, ये तीनों फिर से देखेंगे हम। अम्ही जातो, अम्ही गावाला जातो, अम्ही गावाला गेलो, अम्ही गावाला जाणार, तुम्ही गावाला जाता, तुम्ही गावाला गेला, तुम्ही गावाला जाणार, ते गावाला जातात, ते गावाला गेले, ते गावाला जाणार। ओके अंडरस्टूड, क्या क्या सीखा हमने? मी जातो, मी गेलो, मी जाणार, तू जातोस, तू गेलास, तू जाणार, तो जातो, तो गेला, तो जाणार, ती जाते, ती गेली, ती जाणार, आम्ही जातो, आम्ही गेलो, आम्ही जाणार, तुम्ही जाता, तुम्ही गेला, तुम्ही जाणार, ते जातात, ते गेले, ते जाणार। ओके इस तरह से आप एक सेंटेंस यूज करके सब में बता सकते हो, जैसे कि यहाँ पे है, यस तुम ही, मतलब यहाँ पे प्लूरल ही यूज किया गया है ताकि तुम सब लोग ऐसे। ओके ओके एक सेंटेंस है यहाँ पे जो सारे इसमें मेंशन किया गया है वो देखिए, फिर बाद में आप मुझे एक एक बोल के दिखाइए। ओके मैं आपको ये सेंटेंस बताती हूँ, फिर आप टेबल, मैं आपको टेबल शो करूंगी, आप मुझे बताइए, बोल के बताएंगे। ओके आम्ही, सॉरी, मी मुंबईला जातो, मी मुंबईला गेलो, मी मुंबईला जाणार, आम्ही मुंबईला जातो, आम्ही मुंबईला गेलो, आम्ही मुंबईला जाणार, तू मुंबईला जातोस, तू मुंबईला गेलास, तू मुंबईला जाणार, तुम्ही मुंबईला जाता, तुम्ही मुंबईला गेला, तुम्ही मुंबईला जाणार। दिस इज क्वाइट इजी, यस इससे कंपेयर करके ही आप मुझे बताने वाले हो।
मुंबईला जातो, तो मुंबईला गेला, तो मुंबईला जाणार. ती मुंबईला जाते, ती मुंबईला गेली, ती मुंबईला जाणार. ते मुंबईला जातात, ते मुंबईला गेले, ते मुंबईला जाणार. ओके, अंडरस्टूड? अभी आप एक एक सेंटेंस मुझे बता सकते हो. कोई भी प्लेस चूज करो, आपको सिर्फ प्लेस प्लेस बदलना है. क्रियापद तो वही रहेगा हमारा, वर्ब नहीं हम बदलने वाले. जातो जाने, जाना टू गो, यही हमारा वर्ब है हर बार. ओके, सबको ट्राई करना है. ओके, सबको ट्राई करना है. आई विल टेक योर नेम वन बाय वन, और अब सबने बोल के दिखाना है मुझे. ओके, फर्स्ट वी विल स्टार्ट विद कन्वर राज जी. कन्वर राज जी शुरू कीजिए प्लीज. जहाँ पे मैंने मुंबई मेंशन किया है, आपको अदर प्लेस कुछ भी, ऑफिस, स्कूल, मतलब शाला, व्हाट एवर यू कैन यूज. मी तारापुरला जातो, मी तारापुरला गेलो, मी तारापुरला जाणार. यस, आता आमी आम्ही. आमी तारापुरला जातो, आमी तारापुरला गेलो, आमी तारापुरला जाणार. यस, तू. तू तारापुरला जातोस, तू तारापुरला गेलास, तू तारापुरला जाणार. तुम्ही तारापुरला जाता, तुम्ही तारापुरला गेलात, तुम्ही तारापुरला जाणार. तो तारापुरला जातो, तो तारापुरला गेला, तो तारापुरला जाणार. ती तारापुरला जाते, ती तारापुरला गेली, ती तारापुरला जाणार. ते तारापुरला जातात, ते तारापुरला गेलेत, ते तारापुरला जाणार. वेरी गुड, वेरी नाइस. ओके, तो चलिए अभी कौन ट्राई करेगा. यस, गायत्री जी, कैन यू? यस मैम. मी मैम कैन आई से ऐसे कि आई एम गोइंग टू हर हाउस. यस, मी आप तिच्या घरी, हाँ तिच्या घरी. मी तिच्या घरी जातो, मी तिच्या घरी गेलो, मी तिच्या घरी जाणार. यस, आम्ही. आम्ही तिच्या घरी जातो, आम्ही तिच्या घरी गेलो, आम्ही तिच्या घरी जाणार. यस, नाउ तू. तू तो मैम इसमें क्वेश्चन क्वेश्चन मार्क होगा ना? नो नीड, ये सिर्फ मैं एक सिंपली आपको बता रही हूँ. नो नीड की सेंटेंस असर्टिव है या क्वेश्चन वाला है, अच्छा, ओके ओके इट्स अ स्टेटमेंट ओनली. ओके. तू तिच्या घरी जातोस, तू तिच्या घरी गेलास, तू तिच्या घरी जाणार. यस, तुम्ही तिच्या घरी जाता, तुम्ही तिच्या घरी गेलात, तुम्ही तिच्या घरी जाणार. यस. तो तिच्या घरी जातो, तो तिच्या घरी गेला, तो तिच्या घरी जाणार. ती त्याच्या घरी जाते, ती त्याच्या घरी गेली, ती त्याच्या घरी जाणार. ते त्याच्या घरी जातात, ते त्याच्या घरी गेलेत, ते त्याच्या घरी जाणार. ओके, गुड. ओके, नाउ एंजल. यस मिस, मी कोल्हापूर ला जातो, मी कोल्हापूर ला गेलो, मी कोल्हापूर ला जाणार. यस, आम्ही. आम्ही कोल्हापूरला जातो, आम्ही कोल्हापूरला गेलो, आम्ही कोल्हापूरला जाणार.
तू कोल्हापूरला जातोस, तू कोल्हापूरला गेलास, तू कोल्हापूरला जाणार, तुम्ही कोल्हापूरला जाता, तुम्ही कोल्हापूरला गेलात, तुम्ही कोल्हापूरला जाणार, यस तू कोल्हापूरला जातो, तो नाउ तो यस मिस, तो कोल्हापूरला जातो, तो कोल्हापूरला गेला, तो कोल्हापूरला जाणार, ती कोल्हापूरला जाते, ती कोल्हापूरला गेली, ती कोल्हापूरला जाणार, ते कोल्हापूरला जातात, ते कोल्हापूरला गेलेत, ते कोल्हापूरला जाणार. यस गुड. नेक्स्ट इज रमन जी. रमन जी आप बोलिए. मी ऑफिसला जातो, मी ऑफिसला गेलो, मी ऑफिसला जाणार. आम्ही आम्ही ऑफिसला जातो, आम्ही ऑफिसला गेलो, आम्ही ऑफिसला जाऊ. यस जाऊ जाणार व्हॉट एवर यू कॅन यूज. गुड. नाउ तू. तू ऑफिसला जातोस, तू ऑफिसला गेलास, तू ऑफिसला जासील. तुम्ही अभी यस कौन सा? तुम्ही तुम्ही नहीं, तुम्ही यस ऑफिसला जाता, तुम्ही ऑफिसला गेलात, तुम्ही ऑफिसला जाणार. यस अभी तो तो ऑफिसला जातो, तो ऑफिसला गेला, तो ऑफिसला जाईल. ती ऑफिसला जाते, ती ऑफिसला गेली, ती ऑफिसला जाईल. यस ते ऑफिसला जातात, ते ऑफिसला गेलेत, ते ऑफिसला जाणार. यस गुड वेरी गुड. आपने दोनों तरह से यूज किया है. नाइस. नेक्स्ट इज विनय सिन्हा जी. मी दिल्लीला जातो, मी दिल्लीला गेलो, मी दिल्लीला जाणार. तू दिल्लीला जातोस, तू आम्मी 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 यूज सॉरी करना है सॉरी, या आई इसको. मिस या यस आमी यस दिल्लीला जातो, आमी दिल्लीला गेलो, आमी दिल्लीला जाणार. तू दिल्लीला जातोस, तू दिल्लीला गेलास, तू दिल्लीला जाणार. यस तुम्ही तुम्ही दिल्लीला तुम्ही दिल्लीला जाता, तुम्ही दिल्लीला गेला, तुम्ही दिल्लीला जाणार. यस तो दिल्लीला जातो, तो दिल्लीला गेला, तो दिल्लीला जाणार. ती दिल्लीला जाते, ती दिल्लीला गेली, ती दिल्लीला जाणार. ते दिल्लीला जातात, ते दिल्लीला गेलेत, ते दिल्लीला जाणार. यस गुड. नेक्स्ट है मौसमी जी. मौसमी जी आप बोलिए. मी नागपूरला जातो, मी नागपूरला गेलो, मी नागपूरला जाणार. आम्ही नागपूरला जातो, आम्ही नागपूरला गेलो, आम्ही नागपूरला जाणार. तू नागपूरला जातस, तू नागपूरला गेलास, तू नागपूरला जाणार. तुम्ही नागपूरला जाता, तुम्ही नागपूरला गेलात, तुम्ही नागपूरला जाणार. तो नागपूरला जातो, तो नागपूरला गेला, तो नागपूरला जाही. यस ती नागपूरला जाते, ती नागपूरला गेली, ती नागपूरला जाई. ते नागपूरला जातात, ते नागपूरला गेलेत, ते नागपूरला जातील. यस गुड वेरी गुड. जातील. यस. नेक्स्ट इज प्रदीप्ता जी. प्रदीप्ता जी आप बोलिए.
मी वाशीला जातो, मी वाशीला गेलो, मी वाशीला जाणार, आम्ही वाशीला जातो, आम्ही वाशीला गेलो, आम्ही वाशीला जाणार, तू वाशीला जातोस, तू वाशीला गेलास, तू वाशीला जाणार, तुम्ही वाशीला जाता, तुम्ही वाशीला गेलात, तुम्ही वाशीला जाणार, तो वाशीला जातो, तो वाशीला गेला, तो वाशीला जाणार, ती वाशीला जाते, ती वाशीला गेली, ती वाशीला जाणार, ते वाशीला जातात, ते वाशीला गेलेत, ते वाशीला जाणार. यस, गुड. नाउ वेंकटस्वामी जी आप बोलिए प्लीज. मी हैदराबादला जातो, मी हैदराबादला गेलो, मी हैदराबादला जाणार. यस, आम्ही हैदराबादला जातो. आम्ही प्रदीप्ता जी आपका माइक ऑन है, प्लीज ऑफ कर दीजिए. आम्ही हैदराबादला गेलो, आम्ही हैदराबादला जाणार. यस, तू हैदराबादला जातोस, तू हैदराबादला गेलास, तू हैदराबादला जाणार, तुम्ही हैदराबादला जाता, तुम्ही हैदराबादला गेलात, तुम्ही हैदराबादला जाणार, तो हैदराबादला जातो, तो हैदराबादला गेला, तो हैदराबादला जाणार, ती हैदराबादला जाते, ती हैदराबादला गेली, ते हैदराबादला जाणार, ते हैदराबादला जातात, ते हैदराबादला गेलेत, ते हैदराबादला जाणार. यस, गुड. ओके, सब सबको समझ में आ गया है? ठीक से आपने बहुत अच्छी तरह से बनाए है सेंटेंसेस. देखिए, ये अप्लाई होता है जाने इस क्रियापद के लिए. आप इसको एने, आना, टू कम इसमें भी कर सकते हैं. मैं आपको सिर्फ रफली बता रही हूँ उसको. देखिए, यस मौसमी जी पूछिए. मैडम, ये जो मी जातो, तो मी इज वी आर कंसीडरिंग इट इज मैस्कुलिन जेंडर, मींस पुल्लिंग. अगर मी अगर स्त्रीलिंग, नॉट एवरी टाइम, हां नॉट एवरी टाइम, मी अगर स्त्रीलिंग तो जाते, मी जाते, मी जाते, तो हम ऐसे चेंज करना पड़ेगा. यस यस, यू हैव टू चेंज. सपोज आई एम टेलिंग दैट टाइम आई शुड टेल मी जाते, मी जाते. यस यस, मी जाते, मी गेले, मी जाणार. ओके, यस. ओके, वेंकटस्वामी जी प्लीज अपना माइक ऑफ कीजिए. ओके, देखिए, तो ये आप इस एक और क्रियापद को अप्लाई कर सकते हैं. ये टेबल टू कम येने रफली बता रही हूँ मैं. हम फिर से एक बार सीखेंगे. मी ये तो, मी आलो, मी येणार, तू ये तोस, तू आलास, तू येशील किंवा तू येणार, तो ये तो आला, तो येईल किंवा तो येणार, ती येते, ती आली, ती येईल किंवा येणार. ओके, जैसे मैंने आपको जाईल, जाणार, जाते ये सिखाया है, मैंने जाने के बारे में सिखाया है आपको. मुझे जो भी सेंटेंसेस, जैसे कि ये टेबल बनाया गया है आपको, मुझे ये ऐसे टेबल एते के बारे में बना के दिखाना है. जैसे कि जा, जाने, ये, येने, यहाँ पे क्या होगा, जहाँ पे जा जाने लिखा है वहां पे क्या होगा, ये येने. ओके, सो लेट स्टार्ट. मी शाळेत, सॉरी, मी घरी येतो, मी घरी येतो, मी घरी आलो, मी घरी येणार, आम्ही घरी येतो, आम्ही घरी आलो, आम्ही घरी येणार, तू घरी आलास, तू घरी येतोस, तू घरी आलास, तू घरी येणार, तुम्ही घरी येता, तुम्ही घरी आलात, तुम्ही घरी येणार, तो घरी जात, सॉरी, तो घरी येतो, तो घरी आला, तो घरी येणार, ती घरी येते, ती घरी आली, ती घरी येणार, ते घरी येतात,
ते घरी आले ते घरी येणार. ओके कर सकते हो आप ये कन्वर्जन? यस. मैंने आपको जाने के बारे में सिखाया है, आपको सिर्फ उसको येने के बारे में कन्वर्ट करना है. एने एने क्रियापद के साथ कन्वर्ट करना है. विल यू डू? कैन यू डू दिस? ओके यू शुड ट्राई. जस्ट ट्राई करिए. नहीं आ रहा है तो फिर से हम सीखने वाले हैं. होमवर्क के लिए ये ट्राई कीजिए प्लीज आप. ओके ये दो क्रियापद को ये सूट होता है टेबल. जो भी मैंने टेबल आपको ये पढ़ाया है तो मी के लिए प्रेजेंट टेंस में तो होगा, पास्ट टेंस में लो होगा, गेलो जातो, फ्यूचर में नार होगा जाणार. ये सिर्फ जाने और येने ये दो क्रियापद के लिए सूट होता है. खाने पीने खाना पीना इसमें ये सूट नहीं होता है टेबल. ओके इट इज नॉट एप्लीकेबल ओवर देयर. इट इज ओनली एप्लीकेबल टू कम एंड गो. ओके येने मी ये तो मी आलो मी एणार. तू ये तोस तू आलास तू येशील. ओके इसी तरह से आपको करना है. क्या आप कर सकते हैं? इफ यस आप करिए प्लीज ट्राई कीजिए. ती घरी आली ती घरी येते ती घरी आली ती घरी येणार. ते घरी येतात ते घरी आलेत ते घरी येणार. ओके इस तरह से ट्राई करना है सिर्फ. अगर आपको आ रहा है तो इट्स ओके, अदरवाइज नेक्स्ट लेक्चर आई विल डू दैट. ओके सो हैव यू अंडरस्टूड दिस? क्रियापद काल के अनुसार किस तरह से बदलते हैं. आपको दो क्रियापद के बारे में मैंने सिखाया है. आपको समझ में आया है? जाने टू गो येने टू कम. इन दो क्रियापदों में किस प्रकार से टेंस वाइज प्रेजेंट टेंस पास्ट टेंस एंड फ्यूचर टेंस वर्तमान काल भूतकाल एंड भविष्यकाल के अनुसार इन क्रियापदों में कैसे चेंज होते हैं ये मैंने आपको सिखाया है. क्या आपको समझ में आया है? प्लीज सब लोग रिप्लाई कीजिए चैट बॉक्स में सो दैट आई कैन मूव फॉरवर्ड. ओके सबको समझ में आया है? ओके थैंक यू सो मच. तो नेक्स्ट है कुछ ऐसी चीजें हैं जो डे टू डे लाइफ में यूज होती है. मैंने वो ढूंढी है. उसके इमेजेस है मेरे पास. इंग्लिश नेम है और मराठी नेम है. ओके सो लेट्स सी. ये सिर्फ हम पढ़ेंगे. ओके पढ़ेंगे. फर्स्ट है टैप. टैप टैपला आपण मराठी मध्ये म्हणायचं आहे नळ. दिस इज अ वर्ड नळ न ळ. ओके नळ बोलते हो आप हिंदी में. नळ ळ. यस सेकंड है ब्रूम. ब्रूम ब्रूम को कहना है झाड़ू. झाड़ू बोलते हो आप. प्रोनाउंस यहाँ पे सिर्फ प्रोनाउंसिएशन बदलना है. हिंदी में आप झाड़ू बोलते हो, हम झाड़ू लगा रहे हैं. मराठी मध्ये आपण बोलतो मी झाडू मारते, मी कचरा झाडते. ओके मी कचरा झाडून काढते अशा प्रकारे. झाडू झ झाडू झ. ओके समझ में आ रहा है डिफरेंस प्रोनाउंसिएशन का? झाडू हम हिंदी में बोलते है, मराठी मध्ये आपल्याला म्हणायचं आहे झाडू झ झ झ नहीं झ. यस नळ टॅप नळ. झाडू सॉरी ब्रूम झाडू. नेक्स्ट है क्लॉक. क्लॉकला आपल्याला म्हणायचं आहे घड्याळ. घड्याळ हिंदी में आप घड़ी बोलते हो, मराठी मध्ये आपल्याला बोलायचं आहे घड्याळ. ओके घड्याळ. नेक्स्ट इज हॅमर. हॅमर हतोडा. हतोडा मराठी मध्ये आपल्याला हतोडा किंवा हतोडी बोली भाषेनुसार काहीही म्हणतात. हतोडा हतोडी एनीथिंग यू कॅन कॉल. ओके हॅमर हतोडा. क्या क्या सीखा हमने? टॅप नळ ब्रूम झाडू क्लॉक घड्याळ हॅमर हतोडा. ओके नाउ मोटर. मोटर पेस्टल जो रहता है उसके मोटर को क्या कहते हैं? उखळ. जो नीचे वाला भाग है त्याला आपण म्हणायचं आहे उखळ. ओके मोटर उखळ. ओखली होती है ओखली, उसको उखळ बोलते हैं मराठी मध्ये. आपण त्याला म्हणायचं आहे उखळ. बेड. बेड इज कॉल्ड एज बिछाना
किंवा पलंग. ओके, बेडला काय म्हणायचं आहे? बिछाना, पलंग. कोंब, कोंबला म्हणायचं आहे कंगवा. कोंब, कंघी बोलते हो आप हिंदी में, त्याला म्हणायचं आहे कंगवा. कोंब, कंगवा. अम्ब्रेला, अम्ब्रेला को आप बोलते हो छाता, मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे छत्री. अम्ब्रेला, छत्री. विंडो, विंडो खिड़की, हिंदी में भी खिड़की ही बोलते हो आप. यस, विंडो खिड़की. टॉर्च, टॉर्च. टॉर्च ला आपल्याला म्हणायचं आहे विजेरी किंवा बॅटरी किंवा मशाल. मशाल, मशाल टॉर्च ला याच्यासाठी कि जो पुराने जमाने के लोग होते थे उनको बैटरीज, इलेक्ट्रिक वाली जो भी बैटरीज है हमारे पास सेल वाली, वो अवेलेबल नहीं होती थी, तो वो एक लकड़ी के ऊपर कुछ तेल वगैरह डाल के उसको जलाते थे, उसको मशाल कहा जाता है. ओके, मराठी मध्ये त्याला मशाल असं म्हणतात. देन डोर, डोर दरवाजा. डोर दरवाजा. मैं फिर से पढ़ रही हूँ, बाद में आपने मेरे पीछे पढ़ना है, सबने पढ़ना है. एक इंग्लिश नेम आप बोलोगे, उसको मराठी में क्या कहते हैं वो बोलोगे. टैप, नल. प्रोनाउंसिएशन देखिए प्लीज, प्रोनाउंसिएशन इज वेरी इंपॉर्टेंट व्हाइल यू आर टॉकिंग. नल नहीं बोलना है तो हिंदी हो जाएगा नल. टैप, नल. ब्रूम, झाड़ू. क्लॉक, घड़ियाल. हैमर, हथौड़ा. मोटर, उखड़. बेड, बिछाना किंवा पलंग. कोम, कंगवा. अम्ब्रेला, छतरी. विंडो, खिड़की. टॉर्च, विजेरी, बैटरी, मशाल. डोर, दरवाजा. ओके, अभी आपको पढ़ने हैं ये सारे वर्ड्स. आपको एक ही टाइम पे याद नहीं होंगे, कुछ इजी है याद भी हो जाएंगे, लेकिन सिर्फ अभी पढ़ना है. स्टिल वी हैव 10 मिनट्स, सो यू ऑल हैव टू रीड. ओके रमन जी, आप हम आपसे शुरू करेंगे अभी. टैप, नल. ब्रूम, झाड़ू. क्लॉक, घड़ियाल. हैमर, हथौड़ा. मोटर, उखड़. बेड, बिछाना, पलंग. ओम, कंगवा. अम्ब्रेला, छतरी. विंडो, खिड़की. टॉर्च, विजेरी, बैटरी, मशाल. डोर, दरवाजा. यस, नाउ प्रदीप्ता जी आप पढ़िए प्लीज. टैप, नल. ब्रूम, झाड़ू. हैमर, हथौड़ा. क्लॉक, घड़ियाल. हैमर, हथौड़ा. मोटर, उखड़. बेड, बिछाना, पलंग. कोंब, कंगवा. अम्ब्रेला, छतरी. विंडो, खिड़की. टॉर्च, बिजली, बैटरी, मशाल. डोर, दरवाजा. यस, गायत्री जी आप पढ़िए प्लीज. टैप, नल. ब्रूम, झाड़ू. क्लॉक, घड़ियाल. हैमर, हथौड़ा. बेड, मोटर, उखल. बेड, पलंग. बिछाना, कोम, कंगवा. अम्ब्रेला, छतरी. विंडो, खिड़की. टॉर्च, बिजेरी, मशाल. बैटरी, सेकंड वन इज बैटरी. बैटरी. डोर, दरवाजा. यस, मौसमी जी आप पढ़िए अभी. टैप, नल. ब्रूम, झाड़ू.
क्लॉक घड़ियाल हैमर हथौड़ा मोटर उखर बेड बिछना पलंग कोम कंगबा अम्ब्रेला छतरी विंडो खिड़की टॉर्च बिजली बैटरी मसाल डोर दरवाजा ओके एंजल यस मिस टैप नल ब्रूम झाड़ू क्लॉक घड़ियाल हैमर हथौड़ा मोटर उखड़ बेड बिछाना पलंग कोम्ब कंघवा अम्ब्रेला छतरी विंडो खिड़की टॉर्च विजेरी बैटरी मशाल डोर दरवाजा यस कन्वर राज जी आप पढ़िए प्लीज टैप नल ब्रूम झाड़ू क्लॉक घड़ियाल हैमर हथौड़ा मोटर उखर बेड बिछाना किवा पलंग कॉम कंगवा अम्ब्रेला छतरी विंडो खिड़की टॉर्च विजेरी किवा बैटरी 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 किवा मशाल डोर दरवाजा यस गुड नेक्स्ट है वेंकटा स्वामी जी आप पढ़िए प्लीज टैप नल ब्रूम झाड़ू नल नल यू हैव टू से नल टैप नल ब्रूम झाड़ू क्लॉक घड़ियाल हैमर हथौड़ा मोटर उखर बेड बिछाना पलंग कोम कंगवा अम्ब्रेला छतरी विंडो खिड़की टॉर्च विजेरी बैटरी मशाल डोर दरवाजा ओके विनय सिन्हा जी आप पढ़िए टैप नल रूम झाड़ू क्लॉक घड़ियाल हैमर हथौड़ा मोटर उखड़ बेड बिछाना अड़ी पलंग कॉम कंगवा अम्ब्रेला छतरी विंडो खिड़की टॉर्च विजेरी अड़ी बैटरी अड़ी मसाल डोर दरवाजा ओके ओके सबका पढ़ के हो गया है बताइए मुझे चैट बॉक्स में ऑल ऑफ यू हैव कंप्लीटेड रीडिंग कोई बच गया तो प्लीज अपना नाम लिखिए चैट बॉक्स में ओके कंप्लीटेड ओके सो जो भी अभी हमने चीजों के नाम पढ़े जे अपन वस्तूंचे नावे शिकलो सगळ्यांना समजली का सबको समझ में आया है सगळ्यांना आता वस्तूंची नावे जी मी शिकवली ती समजली का ओके ओके तर नेहमीप्रमाणे आजचा होमवर्क असणार आहे या वस्तूंची नावे ओके वस्तूंची नावे मी तुम्हाला इंग्लिश मधून देणार आहे आणि तुम्ही मराठीतून आठवून लिहायचा प्रयत्न करायचा आहे ओके इन जो वस्तुओं के नाम अभी हमने पढ़े हैं मैं आपको इंग्लिश में नाम दूंगी अपने याद करके मराठी में लिखने का ट्राई करना है और प्लीज ट्राई दैट टेबल मैं टेबल आपको फॉरवर्ड कर दूंगी आपको सिर्फ उसको जाने हमने क्रियापद सीखा है आपको एने में कन्वर्ट करना है अगेन आई विल शो यू फिर से मैं आपको बताने वाली हूँ हमने सीखा है
मी मुंबईला जातो, मी मुंबईला गेलो, मी मुंबईला जाणार. ओके सी, मी मुंबईला येतो, मी मुंबईला आलो, मी मुंबईला येणार. आम्ही मुंबईला येतो, आम्ही मुंबईला आलो, आम्ही मुंबईला येणार. तू मुंबईला येतोस, तू मुंबईला आलास, तू मुंबईला येणार. तुम्ही मुंबईला येता, तुम्ही मुंबईला आलात, तुम्ही मुंबईला येणार. तो मुंबईला येतो, तो मुंबईला आला, तो मुंबईला येणार. ती मुंबईला येते, ती मुंबईला आली, ती मुंबईला येणार. ते मुंबईला येतात, ते मुंबईला आलेत, ते मुंबईला येणार. ओके, मैंने आपको बताया है, आपने लिखना ट्राई करना है. यस, विल यू ट्राई एवरीवन? आप ये लिखना ट्राई करेंगे, मैं आपको जाने वाला भेज दूंगी टेबल, जो भी हमने सीखा है, मी मुंबईला जाणार, मी मुंबईला जातो, वो मैं भेज दूंगी. आपको एने में कन्वर्ट करना है. प्लीज ट्राई कीजिए, ट्राई कीजिए. हमारे पास पूरा वीक है, नेक्स्ट ट्यूसडे तक आपका होमवर्क आ जाना चाहिए और उसमें ट्राई करना है. नहीं हो रहा है तो मैं आपको भेज दूंगी ग्रुप पे वो टेबल बना के, और आप उसको कॉपी कर सकते हो. ओके, सो पहले एवरीवन प्लीज ट्राई कीजिए और ग्रुप पर पोस्ट कीजिए, सो दैट आई कैन चेक बिफोर नेक्स्ट ट्यूसडे. ओके, सो हियर वी आर गोइंग टू स्टॉप फॉर टुडे. हम आज यही रुकने वाले हैं. जो भी हमने आज सीखा है, सबको सब समझा है? प्लीज बताइए मुझे चैट बॉक्स में, सबको सब क्लियर हो गया है? ओके ओके, सो आई थिंक अभी आपको टेंस थोड़ा ज्यादा समझ में आएगा, काळ अब तुम्हाला आता जास्त समजतील, कारण आपण अशा प्रकारे क्रियापदाचा टेबल बनवू. वेगवेगळ्या काळामध्ये क्रियापद कसं बदलतं, हर काळ में क्रियापद किस तरह से चेंज होता है, वो सीखने वाले है. ओके, सो नाउ वी आर गोइंग टू स्टॉप ओवर हियर फॉर टुडे. यू कैन लीव द क्लास. गुड नाइट एवरीवन, शुभ रात्री सगळ्यांना, बाय बाय.